सामाजिक बांधिलकीचे भान ठेवून विविध उपक्रम राबवणाऱ्या धनंजय माडिक युवा शक्तीने गेली आठ वर्ष दहीहंडीचा उपक्रम यशस्वीपणे राबवला आहे यंदा सोमवार तीन सप्टेंबर रोजी युवा शक्ती दहीहंडी स्पर्धा आयोजित केली आहे कोल्हापुरातील दसरा चौक मैदान येथे तब्बल तीन लाख रुपयांची दहीहंडी फोडण्यासाठी गोविंदा पथकांची चुरस रंगणार असल्याचे खासदार धनंजय माडिक यांनी सांगितले युवाशक्ती दहीहंडी स्पर्धेत सहभागी होणाऱ्या प्रत्येक गोविंदा पथकाला प्रोत्साहन देण्यासाठी अन्य बक्षिसांचा वर्षाव केला जाणार आहे त्यामध्ये पाच थर रचून सलामी देणाऱ्या गोविंदा पथकाला सात हजार रुपये आणि सहा थर रचून सलामी देणाऱ्या गोविंदा पथकाला बारा हजार रुपयांचे पारितोषिक दिले जाणार आहे तसेच सर्वात वरच्या थरावर चढून दहीहंडी फोडणाऱ्या गोविंदाच्या सुरक्षिततेसाठी विशेष उपाययोजना करण्यात आली आहे दहीहंडी फोडणारा गोविंदा चौदा वर्षावरील असावा या नियमांचे काटेकोरपणे पालन केले जाईल तर महिला गोविंदा पथकांना पंचवीस हजार रुपयांचे विशेष प्रोत्साहन पर पारितोषिक दिले जाणार आहे दसरा चौक मैदानावर दहीहंडीसाठी शिस्तबद्ध नियोजन केलं आहे उत्तम ध्वनी आणि प्रकाश व्यवस्था वैद्यकीय पथक रुग्णवाहिका निमंत्रित मान्यवरांसाठी भव्य व्यासपीठ महिला आणि लहान मुलांसाठी स्वतंत्र बैठक व्यवस्था असणार आहे सार्थक क्रिएशनच्या कलाकारांचा नृत्याविष्कार आणि श्रीमंत ढोलताशा पथकाचे सादरीकरण ही युवाशक्ती दहीहंडीची वैशिष्ट्य असल्याचे खासदार धनंजय म्हाडिक यांनी सांगितलं पत्रकार परिषदेस धनंजय म्हाडिक युवाशक्तीचे कार्यकर्ते उपस्थित होते